आज 20 मे पशुसंवर्धन दिनानिमित्त राजवाडा येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात मोफत अँटी रेबीज लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचे उद्घाटन प्रादेशिक पशुसंवर्धन सहाय्यक आयुक्त डॉ संतोष पंचपोरे यांच्या हस्ते करण्यात आले. दिवसभरात 150 अधिक प्राण्यांना लसीकरण करण्यात आले असल्याची माहिती येथील पशुसंवर्धन उपायुक्त डॉ अंकुश परिहार यांनी दिली आहे. सकाळपासूनच या शिबिराचा साताऱ्यातील पशुपालकांनी लाभ घेतला. या शिबिराविषयी अधिक माहिती डॉ सुनील देशपांडे यांनी दिलेली आहे. नमस्कार, मी डॉ सुनील देशपांडे, पशुधन विकास अधिकारी, पशुवैद्यकीय दवाखाना राजवाडा, सातारा. आज 20 मे 2023 आज पशुसंवर्धन दिन म्हणून साजरा केला जातो महाराष्ट्रभर. 1892 या विभागाची स्थापना आपल्या राज्यामध्ये झाली. जवळपास 132 वर्ष होऊन गेलेले आहेत आणि खूप मोठा हा कालखंड आहे. पशूंचे आरोग्य आणि पशूंचं संवर्धन या दोन बाबींवर अहोरात्र कष्ट करणाऱ्या पशुवैद्यक डॉक्टर्स, त्यांचे पशुधन पर्यवेक्षक आणि सर्व कर्मचारी यांचा याच्यामध्ये सहयोग आहे. आणि त्यानिमित्तानं आज राजवाडा पशुवैद्यकीय दवाखाना येथे आम्ही आज पशुवैद्यकीय दिनानिमित्त, पशुसंवर्धन दिनानिमित्त अँटी रेबीज कॅम्प आयोजित केलेला आहे. अँटी रेबीज हा रेबीज विरुद्ध लसीकरणाची मोहीम आहे. आणि रेबीज हा रोग आपल्याला कल्पना असेल की अतिशय जीवघेणा रोग आहे आणि विषाणूने होणारा रोग आहे आणि त्याच्यावर उपचार नाही. त्याच्यासाठी प्रतिबंधात्मक लसीकरण हाच त्याच्यावर उपचार आहे. त्यामुळे जर डॉग बाईट झाली असेल, कुत्रा चावला असेल, तर कुठल्याही प्राण्याला, इवन मनुष्यालासुद्धा काही लसी रेबीजच्या द्याव्या लागतात. आणि होऊ नये म्हणून प्रत्येक आम्ही पाळीव प्राण्याला ही लस सुचवतो. आणि त्या या निमित्ताने आज आम्ही मोफत लसीकरणाचा कार्यक्रम अरेंज केला. आणि त्याच्यातनं अवेअरनेस निर्माण करायचा होता आम्हाला की प्रत्येक कुत्रं मांजर पाळणाऱ्याने आपल्या प्राण्याला ही लस दर वर्षी किमान द्यायलाच हवी, न चुकता द्यायला हवी, त्याचं शेड्यूल पाळायला हवं, हा याच्या मागचा प्रमुख उद्देश आहे. आत्तापर्यंत जवळपास 150 कुत्रं आणि मांजरं यांनी आत्तापर्यंत लसीकरण झालेलं आहे. आणि अजून पेशंट येत आहेत, त्यामुळे अजून हा आकडा कदाचित थोडासा मोठा होऊ शकतो अजून. आणि सातारा शहरातील सर्व स्तरातील पशुपालक, श्वानपालक आणि मार्जार पालक इथं आज येऊन गेलेले आहेत आणि येत आहेत.